पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहताय संध्या लाईव्ह। पूर्व हवेलीतील कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ, उरुळी कांचन इत्यादी गावात खासगी शाळा, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांना संपूर्ण फी भरण्यासाठी जबरदस्ती करण्यात येते आहे। दहावीची परीक्षा काही दिवसांनी सुरू होणार असून पालक आणि विद्यार्थी फीसाठी मोठ्या संकटात सापडले असून त्यांचा मानसिक छळ या शाळा करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत। आम्ही 2 ते 3 टप्प्यात आणि बोर्डाचा निकाल लागण्याच्या आत पैसे देतो, पण आम्हाला हॉल तिकीट द्या अशी याचना पालक आणि मुले करताना दिसत आहेत। तरी चमड्याची कातडी पांघरून घेतलेल्या संस्था चालकांना मुलांची अजिबात दया येत नसून मुलांवर आता मानसिक दडपण येत आहे, त्यामुळे अभ्यास करताना मुले विचलित होत आहेत। पालकांनी पैसे कुठून आणायचे याची काळजी लागली आहे। गेली 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला जाऊन बंद पडले तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे समाजातील सर्व वर्गाची आर्थिक घडी विस्कटली गेल्यानं मुलांची शाळेची फी भरण्यासाठीही तारेवरची कसरत पालकांना करावी लागतीय। कदमवाक वस्ती येथील इंग्रजी माध्यमांच्या शाळा, लोणी स्टेशन येथील शाळा, लोणी काळभोर येथील शाळा, कुंजीरवाडी येथील शाळा, कोरेगाव मूळ येथील शाळा आणि उरुळी कांचन परिसरातील शाळेने पालकांना फीसाठी तगादा लावल्याने मोठे संकट पालकांच्या पुढे उभे राहिले आहे। फी न भरल्यास हॉल तिकीट दिलं जाणार नाही आणि निकाल दिला जाणार नाही अशी धमकी पालकांना शाळा देत आहेत। अशा प्रकारच्या तक्रारी पालकांकडून येत आहेत, त्यामुळे परीक्षेच्या अगोदरच मुलांची मानसिक कोंडी खासगी शाळा करत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असून शाळा फीसाठी विद्यार्थ्यांचं खच्चीकरण करत असल्याचं निदर्शनास येत आहे। याबाबत सोरतापवाडी येथील पालक अण्णा चौधरी यांनी सांगितलं की फी तर भरायची आहे, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेले, तसेच शेतकऱ्यांना सुद्धा अनेक संकटांनी घेरले असून शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती, पण आता परिस्थिती सुधारत असून 2 ते 3 टप्पे खासगी शाळांनी दिले पाहिजेत। खासगी शाळांनी फीसाठी पालकांचा आणि विद्यार्थी वर्गांचा मानसिक छळ करू नये, फी भरण्यासाठी सवलत द्यावी, पैसा सर्वस्व न मानता मुलांच्या भवितव्याचा विचार करत मानसिकदृष्ट्या मुलांचे आणि पालकांचे खच्चीकरण करू नये, मुलांनी खचून न जाता अभ्यास करावा। खासगी शाळेच्या अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित शाळेला शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा शिवसेनेचे स्वप्नील कुंजीर यांनी दिला आहे। संध्या लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन सुंबे, लोणी काळभोर। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।